वेज ती जागा दिली त्यावेळेस मी लहान होतो म्हणजे आई आजी होत्या त्यावेळेस आणि कर्मवीर अण्णा आले होते मी लहान म्हणजे मला त्यातलं काय तेव्हा कळत नव्हतं पण थोडंफार तेव्हाच ते ऐकलं मी बघितलं फार या वयात काय हापचंडीमध्ये काय आपल्याला जास्त कळत नाही त्यावेळेस दिली. आज मला सांगा तुम्ही त्या रयत शिक्षण संस्थेची संपूर्ण तुम्ही ते काय त्याला म्हणतात ते जे हे होतं की कुठलाही पद्धत त्याचं चेअरमन किंवा अध्यक्ष जे आहे हे पदसिद्ध कुठल्याही पक्षाचं कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्याच्यात राजकारण येऊ नये हा त्या राज्याचा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असो. पण असं काय घडलं की एकदम त्यांनी बदल केला आणि हे बदल करणारे कोण? काय लोकांना सवयच लागली आहे ना सगळं हे माझं तुझं माझं माझं तुझं तुझं पण माझं त्याचं माझं त्याचं आपण किती ज्या लोकांचं काय योगदान नाही तिथं तुम्ही त्यांना तुम्ही आज त्यांना घेतलं. माझं म्हणणं आहे की मला घेऊ नका मला काय मला माझी काय म्हणजे करण्यासारखं भरपूर आहे पण हे घेणारे कोण हे कोण? आम्ही दिलंय ह्यानी काय दिलंय ह्यानी दिलं नाही ओढलंय एवढं सगळं केलं मग घ्या ना बघा काढा जातं अलीकडं ज्या ज्या लोकांनी त्यांचं योगदान काय ते मला सांगू द्या. मग रयतचं नाव बदलून टाका माझं म्हणणं रयत म्हणजे सर्वसामान्य लोकांची जी संस्था बदलून टाका संख्या ज्याची जास्त आहे बरोबर अलीकडे आता ते दसऱ्या मेळाचं काय ज्याची संख्या जास्त त्याचा पक्ष बरोबर बरोबर मग ते लागू करा इथं पण ज्या कुटुंबाची संख्या जास्त कोणाची आहे पवार कुटुंबांची हां चाळींचं माहेर पण पवार आहे पण हे नाही मग पवार शिक्षण संस्था म्हणून नाव देऊन टाका ना. आज ते लोकं बसलेत तुम्हाला जे बोलून दाखवतात त्यांचे हे तुम्ही हे त्यांच्या वेदना काय ते तुम्ही ऐकून घेणार आहात का नाही? आणि आत्ता त्या अण्णांच्या कुटुंबातले जे काय त्यांचे मुलं आहेत हे ते तुम्ही अण्णांचा वारसा सांगत असाल तसं थोडं तरी तुम्ही आवाज उठवला पाहिजे.